शासन आपला दारी या कार्यक्रमात 2 ते 3 कोटींची फक्त उधळण करण्यात आली आहे. या योजनेचा फायदा सामान्य जनतेला झालेलाच नाही. हा कार्यक्रम लोकांना मनस्ताप देणारा होता असं विधान करत वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. आजचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रमामध्ये सरकारच्या पैशाची जवळजवळ 2 ते 3 कोटी रुपयाची उधळपट्टी या ठिकाणी झाली आणि या उधळपट्टीचा सामान्य जनतेला कुठलाही फायदा झाला नाही. आज भव्य मंडप घालण्यात आला, लोकांची आणण्याची सोय केली, परंतु ज्या योजना जाहीर झाल्या आहेत त्या योजना खरं तर उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्याच योजना आहेत आणि त्याचंच लाभार्थीचं पत्र आज देण्यात आलेलं आहे. आज मुख्यमंत्री आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 600-650 कोटी रुपये गेल्या 9 महिन्यामध्ये दिले, परंतु याआधी मुख्यमंत्र्यांनी याआधीच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले 1000 कोटीच्या कामाच्या मंजुरीला स्टे दिलेला आहे, तो मात्र मुख्यमंत्र्यांनी उठवला नाही. मुख्यमंत्र्यांनी नवीन कुठलीही घोषणा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने केली नाही आणि त्यामुळे हा शासन आपल्या दारी हा लोकांना मनस्ताप देण्याचा कार्यक्रम होता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.